गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा भाजपाचं सरकार स्थापन विजय रूपाणी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर यांचा उद्या होणार शपथविधी केंद्रीय मंत्र्यांसोबत भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित परदेशी निधी मिळवणाऱ्या स्वयंसेवी संस्था उद्योग आणि व्यक्तींनी एका महिन्याच्या आत सरकारनं निर्धारित केलेल्या बँकेत खातं उघडणं आता अनिवार्य कुलभूषण जाधव यांच्या भेटीच्या वेळी पाकिस्ताननं त्यांच्या कुटुंबियांचा छळ केल्याचा भारताचा आरोप जम्मू काश्मीरमध्ये लष्करी कारवाईत पाकचे पाच सैनिक ठार तर एक जखमी जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा मोर्चाही अन्य एका कारवाईत ठार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाचा उच्चांक पार केला चौतीस हजारांचा टप्पा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही मोठी वाढ अहमदनगर जिल्ह्यात सहासष्ट ग्रामपंचायतीसाठी ब्याऐंशी टक्के मतदान यंदा प्रथमच थेट जनतेमधून सहासष्ट सरपंच उद्या निवडून येणार फिलिपिन्समध्ये टॅबिन वादळाचे अडीचशे बळी पंच्याहत्तर हजार लोक बेघर वादळ आता व्हिएतनाममध्ये दाखल सत्तर हजार लोकांचं स्थलांतर आणि वेगळ्या विदर्भाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा खासदार राजू शेट्टी यांचं निवेदन नमस्कार बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या या गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा भाजपाचं सरकार स्थापन झालं असून विजय रुपाणी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसंच नऊ कॅबिनेट मंत्री आणि दहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली हिमाचल प्रदेशातही भाजपानं सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर उद्या शपथ घेणार आहेत परदेशातून निधी मिळवणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था उद्योग आणि व्यक्तींनी एका महिन्याच्या आत सरकारनं निर्धारित केलेल्या बत्तीस बँकांपैकी कोणत्या एका बँकेत खातं उघडावं असे निर्देश केंद्रीय दिले आहेत सरकारच्या सार्वजनिक अर्थसहाय्य व्यवस्थापन प्रणालीशी संलग्न बँकांमध्ये परदेशी निधी योगदान खाती उघडावीत असं मंत्रालयानं सांगितलं आहे एकवीस डिसेंबर रोजी हे आदेश जारी करण्यात आले आहेत राष्ट्रीय हिताला बाधा निर्माण होईल असं काहीही करू नये अशा सूचना देखील सरकारनं दिल्या आहेत स्वयंसेवी संस्थांच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तान जाधव यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांचा छळ चा करून पाकिस्ताननं विश्वासाचा आणि कराराचा भंग केला असल्याचं भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहा या प्रकरणी पाकिस्तानचा अमानुष चेहरा उघड आल्याचं या निवेदनात म्हटलं आहे जाधव यांच्या मातोश्री आणि पत्नीनं त्यांची पाकिस्तानात भेट घेतली मात्र यावेळी त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धांचा पाकनं पूर्ण अनादर केला त्यांना मराठीतून संवाद साधण्याचीही मुभा न देता पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तसंच प्रसारमाध्यमांनी त्यांचा छळ केला ही भेट घडवून आणताना पाकनं त्या दोघींना मंगळसूत्र काढून टाकण्याचीही सक्ती केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान जाधव यांच्या सुटकेसाठी निश्चित धोरण आखण्याची मागणी काँग्रेसनं केंद्र सरकारकडे केली आहे जम्मू काश्मीरमध्ये गेल्या चोवीस तासात भारतानं केलेल्या कारवाईत पाचचे पाच सैनिक ठार तर एक जखमी झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे रौलाकोट क्षेत्रात भारतीय लष्करानं काल रात्री केलेल्या सीमापार कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार तर एक सैनिक जखमी झाला आहे भारतीय जवानांच्या एका लहानशा गटानं नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात दोनशे ते तीनशे मीटर घुसून ही कारवाई केल्याचं लष्करी सूत्रांनी सांगितलं पूंछ जिल्ह्यात राखी चिकरी भागामध्ये नियंत्रण रेषेजवळून होत असलेला घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी उधळून लावला दोन दिवसांपूर्वी राजौरी जिल्ह्यात केरी क्षेत्रात पाक सैनिकांच्या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या एका मेजरसह तीन जवानांना वीरमरण आलं त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्वाची मानली जात आहे दरम्यान दक्षिण काश्मीरमध पुलवामा जिल्ह्यात संबुरा भागात झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदचा नूर मोहम्मद तांत्रे हा दहशतवादी ठार झाला श्रीनगरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या तळावरील हल्ल्यासह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता त्यामुळे सुरक्षा दलांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता जम्मू कश्मीरमध दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू करणारा प्रमुख सूत्रधार तांत्रे हा ठार झाल्यानं जैश ए मोहम्मदला मोठा हादरा बसल्याचं मानलं जात आहे आभूषण व्यावसायिक औषध क्षेत्रातल्या कंपन्या तसंच हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्यामुळे आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं उच्चांक गाठून चौतीस हजारांचा टप्पा पार केला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही आज सकाळी दहा हजार पाचशे अंकांचा टप्पा ओलांडला त्यानंतर मात्र निर्देशांकात थोडी घसरण नोंदवली गेली आज अभियांत्रिकी सिमेंट नेटवर्क तसंच बँकिंग कंपन्यांच्या समभागांची खरेदी मंदावली होती बाजार बंद झाला त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चौतीस हजार दहा अंकांवर स्थिरावला तर निफ्टी दहा हजार पाचशे एकतीस अंकांवर बंद झाला अहमदनगर जिल्ह्यातल्या बारा तालुक्यातल्या सहासष्ट ग्रामपंचायतींची निवडणूक आज झाली यंदा प्रथमच जनतेमधून थेट सरपंच निवडण्यात येणार आहेत सहासष्ट सरपंच पदासाठी एकूण दोनशे चार जण रिंगणात आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये मुदत संपणाऱ्या सदुसष्ट ग्रामपंचायतींच्या निवडणुका आज झाल्या त्यापैकी श्रीरामपूर तालुक्यातल्या गुजरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे तसंच अकोले तालुक्यात पैठण आणि अहमदनगर तालुक्यात बारदरी इथं सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यामुळे तिथं फक्त सदस्यपदांसाठी आज मतदान झालं या निवडणुकीत ब्याऐंशी टक्के मतदान झालं असून मतमोजणी उद्या सकाळी सुरू होणार आहे नरहर कुरुंदकर यांनी मराठी साहित्य समृद्ध केलं त्यांच्यासारखा थोर विचारवंत समीक्षक लाभणं हे आपलं भाग्य आहे त्यांच्या नावानं मिळालेला हा पुरस्कार अभिमानाची बाब आहे अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांनी व्यक्त केली नांदडमध्य जिल्हा परिषदेच्या परिषद्यावतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते यावेळी नरहर कुरुंदकर पुरस्कारानं बोराडे यांना सन्मानित करण्यात आलं तर भटक्या विमुक्तांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट पल्लवी रेणक यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला चांगल्या कामासाठी लढण्यासाठीचं चा बळ सावित्रीबाईंमुळेच मिळतं भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी लढण्यासाठी अशा पुरस्कारामुळे मानसिक बळ मिळतं असं मत रेणक यांनी यावेळी व्यक्त केलं नांदेड जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कुरुंदकरांचे माझे अतिशय जवळकीचे संबंध होते महाराष्ट्रात विचारवंत साहित्यिक असा होता की संबंध मराठी साहित्य विश्वाला आपल्या कवेत घेणारा हा माणूस होता त्या पुरस्कारामुळे जसा मला आनंद होत आहे त्याचप्रमाणे मला जबाबदारीची थोडीशी जाणीवही ठेवावी लागत आहे कारण का पुरस्काराने आपण खूप आनंदित होतो प्रोत्साहन मिळतं हुरळून जातो तर मला असं वाटतं की आता माझ्यावर हुरळून न जाता अधिक चांगल्या पद्धतीने अधिक जोमाने ज्योती सावित्रीच्या विचाराने अधिक चांगल्या प्रखरपणे काम करण्याची जबाबदारी नांदेड जिल्हा परिषदेने माझ्यावर टाकली आहे असं मी मला वाटतं राज्याला प्रगतीपथावर वेगानं पुढं नेण्याची शक्ती असलेल्या समृद्धी महामार्गाला डेडिकेटेड कनेक्टरच्या माध्यमातून इगतपुरी ते नाशिक भाग जोडण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली ते एका बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते शहराला नवा आकार देण्याचं कार्य बांधकाम व्यवसायातूनच होऊ शकतं अशा शब्दात त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना मार्गदर्शनही केलं त्र्यंबकेश्वर इथं संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराचं भूमिपूजन आणि भक्तनिवासाचं लोकार्पणही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं भाविकांसाठी उत्तम सुविधा उभारायला सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावरती ताबडतोब निर्बंध आणले पाहिजेत अशी मागणी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आहे आहा आज मुंबईत व्हीजेटीआय महाविद्यालयातल्या एका कार्यक्रमात बोलत होते कुलभूषण जाधव हो प्रकरणी पाकिस्तानच्या अमानुष वागणुकीचा धिक्कार स्वामी यांनी केला जाधव हो यांच्या नातेवाईकांचा छळ केल्याबद्दल स्वामी यांनी पाकिस्तानची तीव्र शब्दात निंदा केली तिसरी आघाडी निर्माण होत असेल तर त्याला ताकद देण्याचं काम आम्ही करू सक्षम पर्याय उभारण्याची आमची भूमिका आहे असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज नागपूर इथं व्यक्त केलं किसान मुक्ती संमेलनासाठी शेट्टी नागपूरला आल्या आहेत नागपूर अधिवेशन शेतकऱ्यांचे प्रश्न कर्जमाफी योजना याविषयी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली सरकार कंपन्यांकडून नुकसान भरपाई घेण्याच्या तयारीत आहे मात्र आपल्या तिजोरीतून किती मदत देणार हे सांगत नाही असंही शेट्टी यावेळी म्हणाले स्वाभिमानी पक्ष शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर छोटी राज्य फायदेशीर आहेत त्यामुळे स्वाभिमानी पक्षाचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचं खासदार शेट्टी यांनी नमूद केलं ग्रामीण भागाचा विकास जर का करायचा असेल तर तो छोटी छोटी राज्य असणं केव्हाही फायदेशीर ठरत आणि आज देशामध्ये जेवढी छोटी राज्य आहेत त्यांनी विकासाच्या बाबतीत पल्ला घातलेला आहे हरियाणा पंजाब असेल उत्तराखंड असेल गोवा असेल या राज्यांनी झारखंड आपली असेल छत्तीसगड सुद्धा या राज्यांनी प्रगती साधली म्हणून छोट्या राज्यांना स्वाभिमानी शिंदे संघटनेचा पाठिंबा आहे स्वाभिमानी पक्षाचा पाठिंबा आहे अगदी मध्य रेल्वेच्या रस्तवीच्या रेल्वे मार्गावर अद्यावतीकरणाचं काम सुरू असल्यानं बेलापूर रेल्वे स्थानकातल्या फलाट क्रमांक दोनची सेवा आज मध्यरात्री दोन वाजल्यापासून अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद राहणार असल्याचं मध्य रस्वन प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे या काळात हार्बर रस्विमार्गावरील रेल्वे रस्विगाड्यांच्या रेल्वे नियमित सहाशे चार फ्यांपैकी चौतीस फ्या रद्द करण्यात आल्या असून त्याऐवजी चौतीस विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आह बेलापूर स्थानकातून सुरू होणाऱ्या आणि संपणाऱ्या दिवसभरातल्या पासष्ट फेऱ्यांपैकी एकतीस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून अठरा फेऱ्या पनवेलपर्यंत चार नरुळपर्यंत दहा वाशीपर्यंत आणि दोन फेऱ्या पर्यंत चालवण्यात येतील याच काळात ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा नियमित व वे वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहील तसंच पनवेल वाशी मानखुर्द चेंबूर वांद्रे आणि अंधेरी या रेल्वे स्थानकापर्यंत आणि स्थानकापासून धावणाऱ्या इतर रेल्वे फेऱ्याही नियमित वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहणार आहेत या ब्लॉकच्या काळात प्रवाशांनी मध्य रेल्वेला सहकार्य करावं असं आवाहन मध्य केलं आहे अभावीप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बावन्नाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा आज जळगावमध्ये समारोप झाला यावेळी अभावीपचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे प्रदेशमंत्री अभिजित पाटील अशा पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती या तीन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातून जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं समारोपाच्या भाषणात बोलताना प्रदेशाध्यक्षांनी संस्कारयुक्त आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर भर दिला उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथमच तेर इथल्या तिरणा मध्यम प्रकल्पामध्ये बाराव्या राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला या स्पर्धेत राज्यातल्या चोवीस जिल्ह्यातून सहाशे स्पर्धक सहभागी झाले आहेत चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि आमदार मधुकर चव्हाण यांच्या हस्ते झालं येत्या सहा जानेवारीला भोपाळ इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघाची निवड करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेसाठी नाशिक येथून तीस नौका मागवण्यात आल्या आहेत तसंच तेरणा प्रकल्पात नऊ मीटर रुंद आणि एक किलोमीटर लांबीचे चार ट्रॅक तयार करण्यात आले आहेत शंभर पाचशे मीटरपासून ते वीस किलोमीटर अंतराच्या स्पर्धा होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली पुण्यात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेत पारदर्शकता आणली पाहिजे अशी अपेक्षा शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली त्याच पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या सरकार या योजनेसाठी कर्ज काढत आहे निविदा प्रक्रिया घेत आहे मात्र पारदर्शकतेच्या अभावी अनेक प्रश्न उभे राहत आहेत असंही त्या म्हणाल्या पुण्यातल्या दोन ठिकाणच्या बांधकाम मजुरांच्या अपघातांबद्दल स्थानिक पोलीस बांधकाम व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये आजपासून शाकंबरी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला संभळाच्या कडकडाटामध्ये आणि आईराजा उदो उदोच्या गजरात मंदिरातल्या गोमुख तीर्थापासून घटाची मिरवणूक काढण्यात आली आज घटस्थापनेनं सुरू झालेला हा नवरात्रोत्सव तीन जानेवारीपर्यंत चालणार आहे यामध्ये तीस डिसेंबरला जलकुंभयात्रा होमहवन दुर्गा सप्तशती पाठ असे विविध कार्यक्रम होणार आहेत शाकंबरी नवरात्रीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी राज्यातून तसंच कर्नाटक आंध्र तेलंगणातूनही असंख्य भाविक येत आहेत फिलिपिन्समधे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी करणारं टॅबिन वादळ व्हिएतनाममध्ये दाखल झालं आहे दक्षिण चीन समुद्र मार्गानं व्हिएतनाम मध्ये या वादळामुळे दक्षिण व्हिएतनाममधल्या अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे सत्तर हजाराहून अधिक लोकांना सखल भागातून यापूर्वी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती व्हिएतनामच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे लोकांना आधीपासूनच वादळाचा इशारा देण्यात आल्याचं या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं यापूर्वी या, या वादळानं फिलिपिन्समध्ये हा निर्माण केला दोनशे पन्नासहून अधिक लोकांचे यात बळी गेले तर पंच्याहत्तर हजाराहून जास्त लोक बेघर झाले आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहत्तीस तर किमान एकोणीस अंश सेल्सिअस नागपूर तीस अकरा पुणे अठ्ठावीस अकरा औरंगाबाद अठ्ठावीस बारा नाशिक सत्तावीस नऊ कोल्हापूर एकोणतीस सोळा रत्नागिरी चौतीस अठरा सोलापूर एकतीस पंधरा आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान तेरा अंश सेल्सिअस आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा भाजपाचं सरकार स्थापन विजय रूपाणी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर यांचा उद्या होणार शपथविधी केंद्रीय मंत्र्यांसोबत भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित परदेशी निधी मिळवणाऱ्या स्वयंसेवी संस्था उद्योग आणि व्यक्तींनी एका महिन्याच्या सरकारनं निर्धारित केलेल्या बँकेत खातं उघडणं आता अनिवार्य कुलभूषण जाधव यांच्या भेटीच्या वेळी पाकिस्ताननं त्यांच्या कुटुंबियांचा छळ केल्याचा भारताचा आरोप जम्मू काश्मीरमध्ये लष्करी कारवाईत पाकचे पाच सैनिक ठार तर एक जखमी जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्याही अन्य एका कारवाईत ठार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाचा उच्चांक पार केला चौतीस हजाराचा टप्पा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही मोठी वाढ अहमदनगर जिल्ह्यात सहासष्ट ग्रामपंचायतींसाठी ब्याऐंशी टक्के मतदान यंदा प्रथमच थेट जनतेमधून सहासष्ट सरपंच उद्या निवडून येणार फिलिपीन्समध्ये टॅबिन वादळाचे अडीचशे बळी पंच्याहत्तर हजार लोक बेघर वादळ आता व्हिएतनाममध्ये दाखल सत्तर हजार लोकांचं स्थलांतर आणि वेगळ्या विदर्भाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा खासदार राजू शेट्टी यांचं निवेदन याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार